मित्रांनो नमस्कार, आपला परिवार कृषी परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्याला प्रति एकरी यावर्षी 15 क्विंटलपर्यंत कापूस कसा काढता येईल ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी कॅल्क्युलेशन करून दाखवणार आहे. आणि नक्कीच तुम्हाला कापूस लागवड करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. मित्रांनो, गेल्या वर्षी आम्ही जे कापसाची लागवड केली होती 3.5 बाय 1.5 फुटावर केली होती. आणि 3.5 बाय 1.5 फुटावर लागवड करून यावर्षी जो कापूस झालेला आहे तो जवळपास प्रति एकरी 8 क्विंटल कापूस झालेला आहे. म्हणजे 5 एकरमध्ये जवळपास 40 क्विंटलपर्यंत कापूस झालेला आहे. आणि मित्रांनो, अजून जास्त कापसाचं उत्पादन वाढवण्यासाठी आपण जे अंतर आहे ते अंतर आपल्याला कमी करायचं आहे. म्हणजे मित्रांनो, बरेच लोक म्हणतात की अंतर जर कमी ठेवलं तर खूप जास्त दाटी होईल असं होईल. परंतु मित्रांनो, जर तुम्ही झाडाची संख्या मेंटेन केली तर नक्कीच तुमच्या उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होत असते. मग मित्रांनो, यावर्षी आपण जी लागवड करणार आहे 3 बाय 1.5 फुटावर काढणार आहे. 3 बाय 1.5 फूट म्हणजे 4.5 स्क्वेअर फूट. 4.5 स्क्वेअर फुटावर आपण 4 झाडं बसवणार आहे. म्हणजे मित्रांनो, 43,560 स्क्वेअर फीट म्हणजे 1 एकर. आता 43,560 भागायचं 4.5 म्हणजे तुमचे प्रति एकरी जे झाडं बसणार आहे 9,680 झाडं बसणार आहे. म्हणजे मित्रांनो, 9,680 जवळपास आपल्याला एका झाडाला आपण 150 ग्रॅम कापूस धरू, कमीत कमी 100 ग्रॅम धरू. जर आपण 100 ग्रॅम धरला तर तुम्हाला 9.5 क्विंटल होतो. आणि जर तुम्ही 150 ग्रॅम धरला तर तुम्हाला जवळपास 14.5 क्विंटल कापूस होतो. म्हणजे मित्रांनो, कापूस उत्पादन वाढीसाठी जे तुम्ही अंतर ठेवत आहे ते सुद्धा खूप मॅटर करतं. अतिशय जास्त पण अंतर ठेवायचं नाही, कारण कमीत कमी आपल्या झाडाला 80-90-100 बोंड लागले पाहिजे. 300-400 बोंडाची अपेक्षा आपल्याला अजिबात नाही. तर मित्रांनो, नक्कीच व्हिडिओ आवडला असेल, आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा, इतर शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा. धन्यवाद.